रसिकहो नमस्कार। आज आपण महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत, ते म्हणजे पुणेगाव धरण। हे धरण दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव या गावाजवळ आहे। हे धरण दिंडोरी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे। पुणेगाव हे धरण नाशिक शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। पुणेगाव हे धरण उनंदा या नदीवर बांधण्यात आलेले आहे। उनंदा ही नदी कादवा ह्या नदीची उपनदी आहे, तसेच कादवा ही नदी गोदावरीची उपनदी आहे। पुणेगाव हे धरण 1995 ते 1998 या काळात बांधण्यात आलेले आहे। पुणेगाव धरणाची उंची 24.14 मीटर म्हणजेच 79.2 फूट आहे। पुणेगाव या धरणाची लांबी 1803 मीटर म्हणजेच 5915 फूट आहे। पुणेगाव या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.72 TMC म्हणजेच 720 दशलक्ष घनफूट इतकी आहे। कळवण तालुक्यातील डांगराळे या गावामध्ये पार या नदीवर मांजरपाडा ह्या धरणाचे काम सुरू आहे। या धरणातून 9.6 किलोमीटरचा एक बोगदा खणण्यात आलेला आहे। त्यातून पाणी थेट पुणेगाव या धरणात सोडण्यात आलेले आहे। हा प्रकल्प नदीजोड प्रकल्पाचा एक भाग आहे। येवला तालुक्यातील दुष्काळी भागासाठी या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग होणार आहे। या धरणाला 3 दरवाजे आहेत। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।